पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे एक महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सुरू असलेल्या पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका, परिणामी याचा उत्पादन वाढीवर परिणाम होणार आहे. गेल्या 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने चांगलंच झोडपलंय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा, उटी, ब्रह्मचारी, केलसुला, हिवरखेडा यासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय. सर्वत्र पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. साखरा येथील दोथाडी धबधबा हा दुथडी भरून वाहतोय. या पावसामुळे काही ठिकाणी पिकं सुद्धा पाण्याखाली झाकल्याचं दिसून आलंय. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. आत्ता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या भागातील त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कोळपणी, फवारणी, निंदण आदी सर्वच कामं खोळंबली आहेत.